शत्रू बलाढ्य होते पण शिवरायांनी हिम्मत सोडली नाही. काळ कठीण होता पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. बादशहाच्या बाजून लाखो लोक होते पण शिवरायांनी न्यायाची बाजू घेतली. बलाढ्य परकीय सत्तेपुढे ते कधीच नमले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेवढं सांगावं तेवढं कमी. फ्रान्स मध्ये शिवरायांची अप्रकाशित बखर सापडली. ऐतिहासिक बखरीत काय आहेत रहस्य ते आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रियंका. आपण बघत आहात शंखनाद आवाज सत्याचा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ही पुरातन बखर सापडली आहे. या बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द लिहिलेली आहे. शिवाय शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसांतील घडामोडींवर प्रकाश पडणार आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी सईबाई यांच्यातील काळ या बखरीत नोंदविला आहे. एकीकडे राज्य सरकारनं लंडनच्या म्युझियम मधनं वाघनखं आणणार असतानाच आता आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडातील जुनी अप्रकाशित बखर मिळाली आहे. ही बखर मोडी लिपीत लिहिलेली हस्तलिखित सापडली असून यात शिवरायांची संपूर्ण कारकिर्दीतील घटनांची नोंद आहेच. शिवाय छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचाही लेखाजोखा आलेला आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स येथे काही संदर्भ तपासत असताना पुण्याचे इतिहासक अभ्यासक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दानी यांना ही बखर सापडल्याचं म्हटलं जात आहे. ही पुरातन बखर मोडी लिपीत लिहिलेली आहे. या बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द लिहिलेली आहे. शिवाय छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचाही सुरुवातीचा काळ आला आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी सईबाई यांच्यातील संवाद देखील या बखरीत नोंदविला आहे. अफजल खानाचा वध झाला तेव्हा त्यावेळी शिवाजी महाराजांच्या सोबतीला कोण कोण होत याचा उल्लेखही या बखरीत आहे. साधू संतांची महाराजांनी घेतलेली भेट यात लिहिलेली आहे. वसईवर स्वारी करणाऱ्या चिमाजी आप्पा यांच्या सिद्धीवरील स्वारीनंतर म्हणजेच साल 1740 मध्ये ही बखर लिहिलेली असावी असा या अभ्यासकाचा दावा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आतापर्यंत सापडलेल्या 91 कलमी बकरींचा यात ओझरता इतिहास देखील आहे. बकरीच्या अखेरच्या भागात गीताबत राजश्री राघव मुकुंद यांची असा या बकरीत उल्लेख केला आहे. ही बखर एकूण 83 पानांची आहे. राज्य सरकारनं अलीकडे लंडनच्या म्युझियम मधनं शिवरायांची वाघनखं आणण्याची घोषणा केली होती. आता शिवाजी महाराजांची अप्रकाशित बखर फ्रान्स मध्ये म्युझियम मध्ये संशोधकांना सापडली आहे. त्यामुळे इतिहास प्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. ही बखर चिमाजी अप्पा यांच्या कालखंडात लिहिलेली आहे. ही बखर मोडी लिपीत लिहिलेली आहे आणि 83 पानांच्या बखरीला पुस्तक स्वरूपात प्रकाशित केलं जाणार आहे. शिवरायांची संपूर्ण कारकिर्दीतील घटनांची नोंद आहेच. शिवाय छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या कालखंडाचाही उल्लेख आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स इथं काही संदर्भ तपासत असताना पुण्याचे अभ्यासक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दानी यांना ही बखर सापडली आहे. मोडी अभ्यासकांनी या बखरीचा अभ्यास करून शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसातील काही नोंदी सापडतात का याची अभ्यासकांना उत्सुकता लागली आहे. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स रोग राईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542 7387775157.